रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अभ्युदय सहकारी बँकेवर मोठी कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे बँकेची नेमकी काय चूक आहे ज्यामुळं बँकेवर प्रशासक नेमला गेलाय तसेच या कारवाईमुळे ग्राहकांच्या पैशाचं काय होणार व्यवहार सुरळीत राहणार का याबद्दलच बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक भारतीय रिझर्व्ह बँकेने अभ्युदय कोटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई केली आहे बँकेच्या संचालक मंडळाला बारा महिन्यांच्या कालावधीसाठी हटवण्यात आलं आहे या सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर निम्न मध्यमवर्गीयांची खाती आहेत बँकेवर कारवाई झाल्याने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे महत्वाची माहिती अशी आहे की आरबीआय कडून अभ्युदय बँकेवर कोणतेही व्यावसायिक निर्बंध घातलेले नाहीत त्यामुळे बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची अभ्युदय व्यवस्थापन करण्यासाठी समिती सुद्धा नियुक्त करण्यात आली आहे बँकेचे व्यवहार सुरळीत राहणार असल्यानं ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये प्रशासकामुळे बँकेच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचं आरबीआय कडून स्पष्ट करण्यात आलंय सहकारी बँकिंग क्षेत्रातील अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँक एक महत्वाची बँक आहे अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेच्या वेबसाईट नुसार एकतीस मार्च दोन हजार वीस पर्यंत बँकेकडे सतरा पूर्णांक तीस लाखांहून अधिक ठेवीदार आहेत आणि एकूण ठेवी रुपये दहा कोटी आहेत बँकेचे भांडवल गुणोदर बाराशे साठ टक्के होते बँकेच्या संकेतस्थळावर नंतरची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध नाही अशी माहिती महाराष्ट्र टाइम्स न दिली आहे सहकारी बँकांवर कारवाईची तशी ही पहिलीच वेळ नाहीये मागील काळापासून रिझर्व्ह बँकांकडून नियमांचं पालन न करणाऱ्या सहकारी बँकांवर कारवाई करण्यात येत आहे दोन मध्ये काही आर्थिक अनियमितता व्यवहार लपवून ठेवणे आणि चुकीचा अहवाल देणे या बाबी आढळून आल्यानंतर आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेवर देखील कारवाई केली होती जाता जाता पुन्हा एकदा आम्ही सुद्धा ग्राहकांना आवाहन करतो की ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये प्रशासकाच्या नियुक्तीमुळे बँकेच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचं आरबीआय ने स्पष्ट केलं आहे या व्हिडिओतील माहितीचं संकलन आणि संपादन केलंय माझे सहकारी निलेश झालटे यांनी आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे मला कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा आणि मुंबईतकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा